सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. पक्षामध्ये काम केल्याची पावती मिळत नसल्यानं सोलापुरातील किरण साठे यांनी राज ठाकरे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. सध्या मनसे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये काम करीत असलेले किरण साठे हे पक्षातील कुरखोडी व त्रासाच्या राजकारणाला कंटाळले आहेत. म्हणून किरण साठे 3 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बंगल्यासमोर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच त्यांनी मुंबई येथील मनसे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे 28 मे रोजी पत्र दिलं असल्याचं किरण साठे यांनी सांगितलं. सतत सक्रिय सहभाग घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आंदोलन मोर्चे उपोषणं करण्यामध्ये तरबेज असलेले किरण साठे हे पक्षामध्ये काम केलेल्याची पावती मिळत नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं आहे. उद्या 3 जून रोजी सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या घरासमोर मी पक्षांतर्गत कुरघोडी आणि मला होणारा त्रास या संदर्भामध्ये न मिळणारा मानसन्मान व पक्षामध्ये सतत सक्रियपणे काम करत असताना त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून येथील वरिष्ठ नेते यांचा जो त्रास मला त्या ठिकाणी होत असतो, वेळोवेळी काम करत असताना येणाऱ्या अडचणी, या सर्व मागण्या घेऊन आणि मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मी माझी माहिती देण्यासाठी व या जिल्ह्यामध्ये चाललेल्या माझ्यावरती अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतर वरिष्ठ नेत्यांनाही मी सर्व माहिती दिलेली होती, परंतु कोणतीही माझी दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही. यावेळी प्रत्येक वेळेस वरिष्ठ नेत्यांना सांगूनसुद्धा वरिष्ठ नेत्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं देऊन त्या ठिकाणी मला आत्तापर्यंत खिळवून ठेवण्याचं काम केलं. निश्चितपणाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध प्रश्नावरती आंदोलने मोर्चे काढून मी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं. यात सर्व प्रश्न घेऊन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कृष्णकुंज या बंगल्यासमोर मी उद्या 3 तारखेला मला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनाला बसतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.